कोगनोळ ईद महावीर जयंती उत्साहात साजरी. विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक. कोगनोळ येथील 1008 श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी 7 वाजता आशाराणी वीरकुमार पाटील, पद्मा पाटील, अमृता पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा वनिता खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर महिलांच्या हस्ते महावीर भगवान जन्मोत्सव साजरा केला. यावेळी पुष्पवृष्टी करून महिलांनी पाळणा गीत गायले, सुंटवडा वाटप केले. सकाळी 9 वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, चेअरमन महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे, केडी पाटील, कुमार पाटील, अनिल चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखी मिरवणुकीची सुरुवात केली. सहवाद्य पालखी मिरवणूक किल्ला विभाग, मखदूम गल्ली, माळी गल्ली, चव्हाण गल्ली, भगवा सर्कल, काशीद गल्ली, सद्गुरू पूर्णानंद महाराज मठ, बाजारपेठ, मेन रोड, मुख्य बसस्थानक, महादेव गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून जैन मंदिरात आणून सांगता केली. दुपारी 12 वाजता जैन मंदिर येथे अभिजित धने, अक्षय सांगरोळे, पोपट मांजरेकर, रोहन मांजरेकर दाम्पत्यांच्या हस्ते भगवान महावीर व आदिनाथ मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजन केले. उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते पद्मावती देवीची ओटी भरली. 5 दिवस सुरू असलेल्या या महावीर जयंती उत्सवामध्ये सांस्कृतिक धार्मिक विधिविधान डॉक्टर अंकित उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. वरील सर्व कार्यक्रम सो आचार आणि वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी येथील श्री 108 मुनी महाराज तपोभूमी व गुंफा येथील भवनासाठी श्रावक व श्राविका यांच्याकडून 12 लाखाची देणगी देण्यात आली. त्याचबरोबर येथील श्रीमती कमल सुरेश मखदूम व श्रीमती शरायू शरद पाटील व श्रीमती उज्ज्वला भाऊसो पाटील यांनी या ठिकाणी प्रत्येकी 1 खोली बांधून देण्याचे व डॉक्टर नूतन अरुण मखदूम यांनी या ठिकाणी 1 भव्य असे स्टेज बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वीरेंद्र चौगुले, LD चौगुले, कुमार पाटील, धीरज मखदूम, संदीप खोत, संजय खोत, कीर्ती पाटील, अभिजित मानगावे, राजेंद्र चौगुले, उदय मोनाप, अनिल पाटील, रमेश पाटील, राजगोंडा चौगुले यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, चक्रेश्वरी महिला मंडळ, वीर सेवा दल, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.